ओम कालिकाय विद्महे ओम शमशान धनु चंडी घोर प्रजोदया। आईने तर वेगळं ठिकाण सांगितलेलं, तुम्ही मला कुठे घेऊन चाललात? अरे कुठे नाही, जवळच्या गावामध्ये एक यात्रा भरली आहे ना, तिथे महाराज येणार आहेत, बस तिथेच चाललोय। त्यांचा जर आशीर्वाद घेतला ना तर आपलं लग्न लवकरच होईल। तुझ्या आणि माझ्या आई वडिलांनी सांगितलंय की आपल्या लग्नाचा दिवस जवळ येतोय, तर आपण जाऊन तिकडे पूजा करूयात। मी आहे ना तुझ्यासोबत, तुला घाबरायची गरज नाहीये। महाराज कसं पण करून हे काम पूर्ण झालं पाहिजे, तुमच्यावर खूप विश्वास ठेवलाय, कृपया माझी मदत करा। तू काळजी नको करूस, उद्या पौर्णिमा आहे, ही 60 वर्षानंतर एकदा येणारी शक्तिशाली पौर्णिमा आहे। माझ्या सांगण्यावरून त्या मुलीचा बळी दिलास तर तुझी इच्छा पूर्ण होईल। तुझ्याशी 100 वर्षांपर्यंत कोणीही सामना नाही करू शकत। पण बळी देण्यामध्ये काही चूक झाली तर तू जिवंत नाही राहणार आणि मी सुद्धा नाही राहणार। महाराज तुम्ही काळजी करू नका, मी तिला चांगलंच ओळखतोय, ती माझ्या ओळखीचीच आहे। तुम्ही पूजेची तयारी करा, तिला घेऊन येण्याची जबाबदारी माझी आहे। ओम ब्लीम बलाय स्वाहा, ओम ब्लीम स्वाहा स्वाहा, ओम भद्रकाले मंगला नमः, ओम भद्रकाले मंगला नमः स्वाहा, ओम ब्लीम भद्राय नमः, नवचंडे नमः स्वाहा। अजून किती लांब आहे? अरे बस पोहोचलो तो, आपण थोडंसच लांब आहे। दर ओम ब्लीम ब्लीम गरुडाय प्रिया प्रिया, अरे रे हे रक्त, अरे देवा। काय झालं प्रिया? तिकडे वरती हे उडी नको मारूस। प्रिया तू इथेच थांब, मी लगेच येतो। ऐक, अरे अरे ही कुठे गेली, ही कुठे गायब झाली? प्रिया 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 प्रिया, कोण आहे रे तिकडे? Ha 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 ha!
देवी आली होती याला बघायला. देवीच्या कृपेने तुला काय नाही शिक्षा दिली असावी. देवींनी त्यांना शिक्षा केली आहे. शांत हो. हॅलो, मी तुला आधीच बोललोय ना, मी इथे बॅग घेऊन बसलो आहे. हे बघ, जितक्या लवकर होईल तितक्या लवकर इथे ये तू. बसून घ्या. ह्या क्षेत्रात तुमचं खूप मोठं नाव आहे असं मी बऱ्याच माणसांकडून ऐकलंय, पण इथे तर तुम्ही साधू बनून आलात. हे डील पूर्ण होईल ना? डील मध्ये शक आणि जास्त प्रश्न नसले पाहिजेत. हे घे, तू जसं बोललास ऍडव्हान्स नाही देत आहे, पूर्ण कॅश देतोय. वाटल्यास मोजून घ्या. Thank you.
मस्त प्लॅन आहे. या डील मध्ये तर अजूनच सोपं झालं. ऑल द बेस्ट. डील पूर्ण झाल्याशिवाय मी कोणाशीही हात नाही मिळवत. आता मी जातो आहे. ठीक आहे, जाऊ शकता. हा तर जरा जास्तच बोलतोय. मोस्टली ही डील होऊन जाईल असंच मला वाटतंय. आज तुझ्या समोर मन मोकळं करून बोलायचंय. बोलू शकते ना? चिमणीची इच्छा असते की तिला पंख हवेत, मधमाशीची इच्छा असते की तिला छान फूल मिळावे, अशाच प्रकारे मुलीची इच्छा असते की तिला छान मुलगा मिळावा. पण मी विचार नव्हता केला की माझं नशीब इतकं चांगलं असेल. तुम्ही काही बोलत का नाही आहात? गप्प का बसलाय? 24 तास बोलत बोलत जर प्रश्न विचारशील तर नवऱ्याची अवस्था कशी होते माहितीये का? कशी होते सांगा. गोड गरमागरम जिलेबी खायला दिल्यावर खाऊही शकत नाही आणि फेकूही शकत नाही. म्हणूनच वेळ येईपर्यंत असंच गप्प राहणंच योग्य आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा सगळ्या गोष्टी होतात. ते काय ना, रात्री पुरुषांनी जास्त नाही बोलायचं असं म्हणतात. असं का म्हणतात? का तोंड दुखतं का? तसं बघायला गेलं तर तोंड दुखत नाही. चल सोड, जाऊ दे, सेन्सॉरला प्रॉब्लेम होईल. ओके, आपण ज्या गेस्ट हाऊस मध्ये जातोय ते तुम्ही बघितलंय? गेस्ट हाऊस कोणतंही असो आपल्याला काहीच फरक पडत नाही. आपल्याला फक्त एक चांगली स्पेशल रूम हवी. आणि ती फक्त रूमच नाही तर नशेने भरलेली आणि फुलांनी सजवलेली रूम असेल. आणि त्या रूम मध्ये मी असेल राजा आणि तू असेल राणी. तू पैठणी साडी आणि मी महाराष्ट्रीय फेटा. मी माझ्या नव्या बायकोसाठी मोगऱ्याची फुलं आणणार तेव्हा तुझी एंट्री होणार. पण कशाला तरी धडकलेलो आपण. माझा कंट्रोल सुटलेला. पण तू घाबरू नकोस, मी तुझ्या सोबत आहे. त्यात तर वळणं येतच राहतात, पण कंट्रोल नाही राहिला तर आपली पहिली रात्र शेवटची रात्र होईल. बाजूला बायको असेल तर मूड नाही तर आणखी काय होणार. काय झालं? परत परत असे का करताय? सारखा सारखा ब्रेक का मारताय तुम्ही? काय झालं असं का बघताय तुम्ही?
कोण आहे ती लोक? मला नाही माहित, अचानक समोर आले. हे बघा, मला खूप भीती वाटते. हनीमून बिनीमून सोडून देऊया, घरी जाऊया, चला ना. अगं, आपल्याला जे गेस्ट हाऊसला जायचंय ते फक्त 20 किलोमीटर लांब आहे, एवढ्यासाठी परत कशाला जायचं? अजिबात नाही, तू काळजी करू नकोस, इथेच थांब, मी बघून येतो. नको नको प्लीज, तुम्ही गाडीतून उतरू नका प्लीज. गेस्ट हाऊस जाण्यासाठी हाच एक रस्ता आहे, समजण्याचा प्रयत्न कर. प्लीज, तुम्ही असे एकटे नका जाऊ, प्लीज मी पण तुमच्या सोबत येते. ओके चल. मला खूप भीती वाटते, चला ना जाऊया तिथून. अगं, आधी तर यांना बाजूला करूया, चल. चल. बस अनुष्का, पोहोचू आपण आता.
ए थांबा, कोण आहे तुम्ही? कुठे जाताय? इतक्या रात्री कुठे चाललायत? सर, आमचं नवीनच लग्न झालंय. हनीमून साठी प्राणी विलास गेस्ट हाऊसला जात होतो, पण येताना रस्त्यात खूपच प्रॉब्लेम्स क्रिएट झालेले, म्हणूनच शहरात परत जाण्याचा विचार करतोय सर. कोणतं गेस्ट हाऊस बोललास? राणी विलास गेस्ट हाऊस. राणी विलास गेस्ट हाऊस का? काय झालं सर, तुम्ही असं का विचारता? नाही, हे एक रिझर्व फॉरेस्ट एरिया आहे. रात्री कोणाला एंट्री नाही येते, कारण इकडे वाघ फिरताना दिसतात. तुम्हाला राणी विलास गेस्ट हाऊसला जायचंय ना, तर तुम्ही ज्या रस्त्याने आला होतात तिथून 4 किलोमीटर मागे जा, तिथून राईट घ्या, मग तिथून 10 किलोमीटर पुढे गेल्यावर तुम्हाला राणी विलास गेस्ट हाऊस दिसेल. थँक्यू सर. ओके. तुम्ही अजून एक महत्वाची गोष्ट, नवीन नवीन लग्न झालंय तुमचं, रस्त्यात कोणीही तुमच्याकडे लिफ्ट मागितली तर त्यांना लिफ्ट देऊ नका. काही झालं तरी गाडी थांबवू नका, आणि रस्त्यात तुम्हाला समस्या पण येतील. गेस्ट हाऊस येईपर्यंत गाडीचा स्पीड कमी करू नका. समजलं ना तुम्हाला? चला जा इथं आता. थँक्यू. ऐका ना, मला खूप भूक लागली, खाण्यासाठी काही मिळेल का विचारा ना. ठीक आहे, मी इथे गाडी थांबवतो. कोण येतंय काही दिसत नाहीये. आजोबा, काय झालं बाळा, काय हवंय तुम्हाला? आजोबा, आम्हाला भूक लागली आहे, काही खायला मिळेल का? आणि आम्ही खूप थकलोय. या ताट जंगलात या छोट्या दुकानात चहाच्या व्यतिरिक्त अजून काय बनवू शकतो बाळा? पण वाईट वाटणार नसेल तर माझ्याकडे हे बघा, 2 पाव आहेत, चालतील का? हो, काही पण चालेल आजोबा, तुम्ही द्या. हे घ्या. आजोबा हे सांगा, राणी विलास गेस्ट हाऊसला कसं जातात? राणी विलास गेस्ट हाऊस तो बघा, तो बोर्ड दिसतोय ना, तिथून थोडं पुढे जाऊन 3 किलोमीटरच्या नंतर उजवीकडे वळा, तिथेच राणी विलास गेस्ट हाऊस आहे. काय झालं तिथे बघ. ते लोक काय, ते लोक आमच्याच गावातील माणसं आहेत. एक दिवस रात्री सिनेमा बघून येते वेळी लॉरीच्या खाली येऊन सगळेच्या सगळे तिथेच मेले. आता जास्त वेळ थांबू नका, इथे आताच जा. चला जा, जा. ओ शिट, चल जाऊया. तुम्ही हनुमून साठी जातायत? तुम्ही खूप योग्य वेळेत आला आहात. माझं नाव राधेश्याम आहे आणि मी इकडचा वॉचमॅन आहे. आत या, या या या. हो, ओके. Thank you.
अरे तुम्ही इतका घाबरताय कशाला? मी तर या घरी काम करणारी मोलकरीण आहे. तो तिथे पोहोचलीस का? अरे तो येणार नाहीये, गेट जवळ राहणंच त्याचं काम आहे. तुम्ही चला आतमध्ये, चला या. या या, सांभाळून या. बहुतेक नवीन लग्न झाल्यासारखं वाटतंय, एवढ्या रात्रीचे आलाय, सांभाळून या. तुम्ही दोघ बसा, मी प्यायला पाणी घेऊ येते. केस टोस्ट छान वाटतं ना? खूप छान आहे. ऐका ना, मला खूप भूक लागली आहे, मी हे पाव खाऊ का? हो प्लीज. हे घे बाळा, तुमचं जोडप खूप छान दिसतंय, खूपच छान दिसताय सोबत. हे काय बाळा, पाव खातेस? येताना काही खाल्लं नव्हतंस का? नाही आजी, इकडे येतानाच कसे बसे पोहोचलो, तर जेवणार कुठे आम्ही? काय झालं मुली? हा, ती खूप मोठी गोष्ट आहे. सोडा ना आजी, मला खूप झोप येते, मी जाऊन झोपते. थांब मुली, आताच तुझं लग्न झालंय, उपाशी पोटी झोपायचं नसतं. जा मुला, खायला काहीतरी घेऊन ये जा. इथे काय मिळणार आहे आजी, इथे तर चारी बाजूने जंगलच जंगल आहे. इथून 4-5 किलोमीटर लांब एक माणूस दुकान लावून बसतो, त्याच्याजवळ खायला खूप काही मिळतं. जा लवकर, हिच्यासाठी काहीतरी खायला घेऊन ये जा. जे कोणी ट्रकवाले येतात ना, ते त्याच्याचकडे थांबून खातात. अरे वा मस्त, मग मी जाऊन जेवण घेऊन येतो. नाही नाही, जेवण वगैरे काही नको. एक दिवस जेवलो नाही तर काही मरून नाही जाणार ना. प्लीज तुम्ही कुठेही जाऊ नका. नॉर्मल रात्र असती तर मी स्वतःच काही बोलो नसतो, पण आज तर आपली पहिलीच रात्र आहे, थोडी एनर्जी तर पाहिजे की नाही? हे काय, या वेळेला पण तुला पहिल्या रात्रीचं पडलंय, मी काय बोलू तुला आता? ठीक आहे ठीक आहे, असंच बोलत बसलो तर उशीर होईल आपल्याला, मी जाऊन घेऊन येतो. आजी हिची जरा काळजी घ्या. अगं मी येतो लगेच. आजोबा, मी जेवण घेण्यासाठी जातोय, तुमच्या करता काही आणू का? नको बाळा, थोडी थंडी वाजते मला, जर थोडी दारू मिळाली असती तर बरं झालं असतं. ओके ठीक आहे. इथे खूप पुस्तकं आहेत, तुला जर कंटाळा आला असेल तर तू हे वाचू शकतेस, समजलं ना? हॅलो हॅलो, काही ऐकायला येत नाहीये. हॅलो हॅलो अर्जुन, मुली इथे सिग्नल मिळणार नाही, तुला बाहेर जावं लागेल. ये मी घेऊन जाते. हॅलो हॅलो अर्जुन, अर्जुन मला काही ऐकायला येत नाहीये. हा थांबा थांबा एक मिनिट. हॅलो, हा इथून इथूनच ऐकू येईल. हॅलो मिळाला ना सिग्नल? हॅलो हा, हॅलो अर्जुन. हॅलो हॅलो, काय आणू तुझ्यासाठी, व्हेज की नॉन व्हेज? अर्जुन तू काही घेऊन ये, पण प्लीज लवकर ये, उशीर करू नको. हा ओके ओके, काळजी करू नको, मी लवकरच येतोय. हा, ही आजी कुठे गेली? आजी 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 काय झालं तुम्हाला? आजी आजी, कुठे गेला तुम्ही? आजी आजी हा आजी हा आजी आजी हा हा, आजोबा आजोबा कुठे आहात तुम्ही? आजोबा Oh!
कामाक्षी हाँ मला खरं खरं सांग कोण आहेस तू इथे काय करतेस मी खोटं नाही बोलत बाईसाहेब मी इथे काम करते मला वाटतं तुम्ही उशिरा येताल म्हणून मी घरी गेलेले इकडची लाईट चालू बघितली म्हणून परत आले काय झालं बाईसाहेब तुम्ही एवढ्या घाबरलात का काय झालं आजी आजोबा दिसले का हा तुम्ही घाबरू नका हे त्यांचंच घर आहे जेव्हा त्यांना यायचं असतं तेव्हा ते येतात अच्छा बाईसाहेब तुम्हाला एकटीला सोडून तुमचा नवरा कुठे गेला जेवण आणायला गेले हे काय केलं तुम्ही एवढ्या रात्री त्यांना जेवण आणायला पाठवलं का काय झालं बोल ना आज कोजागिरी अमावस्या आहे बाईसाहेब आज भूत निघत असतात त्यांना फोन करून बोलवून घ्या फोन स्विच ऑफ येतोय असं वाटतं की ते आले अगं काय झालं तुला मला इथून घेऊन चला काय झालं पण मला इथे नाही राहायचं मला घेऊन चला प्लीज अनुष्का अजून 3-4 तासांनी सकाळ होईल आजी आजोबा कुठे आहेत मी त्यांच्यासाठी पण खायला आणले अगं काय झालं भीती वाटते आणि तू कोण आहेस मी इथली कामवाली आहे तुम्ही आज चला हे ना माझ्याकडे चल गा काय नाही होणार चल आजी आजोबा हे या घराचे मालक आहेत हे कधी कधी इथे दिसतात ते कोणाला नुकसान नाही पोहोचवत इथे कोणी नवीन जोडी येते ना त्यांची रक्षा करतात ते आम्ही गेस्ट हाऊस मध्ये येऊन खूप मोठी चूक केली आहे रस्त्यामध्ये एवढी मोठी घटना इथे एवढी मोठी घटना समजतच नाहीये आता पुढे काय होणार आहे आम्हाला इथून लवकरात लवकर निघायला हवं बाईसाहेब या गोष्टींकडे लक्ष नका देऊ चला जेवण करून घ्या चला ना अच्छा मी जरा फ्रेश होऊन येतो तोपर्यंत तू जेवून घे एनर्जी जरा जास्तच झालीय हे बघ मुद्दा असा आहे की मी ही जी इतकी सगळी तयारी केली आहे ती आपल्या पहिल्या रात्रीसाठीच नाही तर ती तुझ्या आनंदासाठी पण आहे तुला एक गोष्ट सांगू मला फक्त तुझा आनंद पाहिजे अजून काहीच नको आहे थँक्यू आय लव्ह यू अर्जुन आय लव्ह यू टू अगं तू इथे काय करतेस तुला डोकं नाही का तुम्ही रागवू नका साहेब
पण या वेळेला हे काम करणं चुकीचं असतं हे सांगायला आले. म्हणजे काय बोलायचंय तुला? या वेळेला तुम्ही एकत्र नका येऊ. जर एकत्र आलात ना तर दोघांपैकी एकाचा मृत्यू होईल. अगं जा इथून. गेट आउट, गेट लॉस्ट. चालती हो. चांगलं सांगायला आले होते आणि मलाच ओरडतात. अर्जुन, या गोष्टींकडे लक्ष का देतोयस? बस इथे इतका विचार करून रागवतोस का? मी आहे ना. अर्जुन मी आले ना, तुला काय नाही होणार.
मी आले ना अर्जुन. अर्जुन काय करताय? अर्जुन बोललो होतो ना मी. सोड 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 मला. अर्जुन सोड. अर्जुन सोड मला. काय करतोय? सोड मला. अर्जुन माझ्या नवऱ्याला काय झालं? या घरात काय होत आहे काहीच कळत नाही. हे सगळं आत्म्याचं काम आहे. माझ्या ओळखीचे एक स्वामी आहेत, ते आत्म्याला बळवण्यात खूप प्रसिद्ध आहेत, त्यांना बोलवूया का? बाईसाहेब माझ्यावर विश्वास ठेवा. वर आहे तो तुमचा नवरा नाही आहे, एक भयानक आत्मा आहे. त्या भयानक आत्म्याला पळवण्यासाठी स्वामींना बोलवावंच लागेल. बाईसाहेब 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 तुमचा फोन कुठे आहे? स्वामीजी मी राणी विलास गेस्ट हाऊस मधून बोलते. आमच्या गेस्ट हाऊस मध्ये एक नवीन जोडी आली आहे, पण तिच्या नवऱ्याला एका भयानक आत्म्याने पकडून ठेवलंय स्वामीजी. तुम्ही इथे येऊन तिच्या नवऱ्याला वाचवा स्वामीजी. मी या वेळी तिथे नाही येऊ शकत, सकाळी येईन. स्वामीजी मला तुमच्यावर पूर्ण विश्वास आहे, तुम्ही माझ्या नवऱ्याला वाचवा स्वामीजी. या घरात माहिती नाही काय होत आहे, कुठली तरी आत्मा आमच्याशी बदला घेण्याचा प्रयत्न करते स्वामीजी. प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा स्वामीजी, वाचवा. तू रडू नको मुली, त्याच्या सोबत काय करायचंय हे वेळेवर होईल, नाहीतर सगळं उलट होईल. तू देव घरामध्ये जाऊन दरवाजा लावून घे, आणि कोणी दरवाजा ठोकला मग तो कोणी असो, मी आल्याशिवाय तू बाहेर नको येऊ. जर तू बाहेर आली तर तुझा मृत्यू निश्चित होईल, हे नीट लक्षात ठेव. ठीक आहे स्वामीजी. सोडणार नाही मी. बंद कर. ओम दुर्गे नमः. त्या तांत्रिकाला बोलून मला पळवू पाहतेस? ये ना, ये 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 ना, ये ना, ये ये. ये ना, ये आतमध्ये. मी आहे. ये ये ना, ये. मी तुला सोडणार नाही, सोडणार नाही मी. ये ये आत, ये ये. नाही सोडणार मी तुला. स्वामीजी स्वामीजी माझ्या नवऱ्याला वाचवा. मी देवांच्या देवाची पूजा करतो, त्यांची आराधना करतो. ह्या सारखी आत्मा माझ्या बोलण्याच्या बरोबरची पण नाही, ते माझं काहीच वाकडं करू शकत नाही. मी तिला इथून पळवून लावेन. तू माझं काहीच वाकड करू शकत नाही. ये ना, ये ये. ओम क्लीम क्लीम. निघून जा, निघून जा इथून. महाकाली. नाही, सगळ्यांची वाट लावे. हे चिटकिणी, तू इकडे येऊन बस. ये, निघून जा, निघून जा इथून, निघून जा. ओम काली महाकाली आदिशक्ती मुंड मालिनी भट, जा. चालता हो या शरीराला सोडून. ये, तुला मुक्ती देतो. ये या, या. ये 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 या. ये मला कोणी मुक्ती देऊ शकत नाही. ये भीम
सोडणार नाही तुला. दुर्गा चंडिके स्वाहा. येते की नाही सोडणार नाही तुला. सोडणार नाही. तू माझं काहीच करू शकत नाही. काहीच करू शकत नाही. सोडणार नाही. तुम्ही तांत्रिकाला बोलवणार. एवढ्या लवकर सोडणार नाही मी तुला. खूप मजा आली. ती बघ सावित्री आली कसे पळाले. त्या दोघी कुठे निघून गेल्या. मला त्या पाहिजेत. ते तिथे गेले. पळून चाललीस. कुठे पळणार. कुठे पळणार. दिवक दिवक. कुठे जाणार. नाही पुढे येऊ नका. पुढे येऊ नका. नाही तर तुमच्यातला कोणीच वाचणार नाही. तुमच्या हातून मरण्यापेक्षा मी स्वतःच मरून जाईन. मरून जाईन. काय नाव आहे तुमचं. अर्जुन. मिस्टर अर्जुन, हे सगळं कसं काय झालं. हनीमूनसाठी मी आणि माझी बायको शहरातून इथे आलो होतो. हे
हेच झालं होतं सर. वा खूपच छान, सुपर सुपर स्क्रीन प्ले. दारू पिल्यावर इतकी चढली नसती मला, पण तुझी स्टोरी ऐकून पूर्ण चढली आहे मला. हॅलो, मला सगळं खरं खरं सांग. सर मी खरंच बोलतोय, मी कुठली गोष्ट सांगत नाहीये. कोर्टात ही कहाणी नाही चालणार. हिचा खून तूच केलाय. सर हिला मी का मारेन सर, आणि हिला मारून मला काय फायदा होणार आहे. माझ्याकडे गाडी, घर, पैसे सगळं आहे. समाजात माझं स्टेटस पण चांगलं आहे सर. पण ही मुलगी खूप गरीब घरातली आहे, तिच्यावर प्रेम करून लग्न केलं होतं सर मी. तू हा खून केलायस की नाही याची माहिती करून घ्यायला पोलिसांना जास्त वेळ लागणार नाही. हा मामला इथेच संपवायचा असेल तर तुला 5 लाख रुपये द्यावे लागतील, आणि हे सगळं मी सांभाळून घेईन. अर्जुन आता तुला घाबरायचं कारण नाही. हो, बॉडीचं पोस्टमॉर्टम करून आत्महत्येची केस करून केस क्लोज करेल. ठीक आहे सर. साहेब बाईसाहेबांची बॉडी आली. बॉडी नको बोलूस, ती मेली. याचा अर्थ हा होत नाही की तिच्या आठवणी पण माझ्या हृदयातून निघून गेल्या. आजोबा आजी मस्त. तू पण खूप मस्त केलंस आणि तू पण खूपच कमाल केलं. खूप मस्त. हे का केलं तस? तुम्ही सगळ्यांनी मिळून माझ्या बायकोला का मारलं? का केलं, का मारलं तिला? पण साहेब तुम्ही तर बोलले होते की तुमच्या बायकोला फक्त घाबरवायचंय म्हणून. करेक्ट करेक्ट. यार सुपर भाऊ, हे बघा तुम्ही जसं सांगितलं ना तसं आम्ही केलं. बस आमचे पैसे आम्हाला द्या. तुम्हाला सिंगल नाही डबल पेमेंट मिळणार. एन्जॉय करा. तांत्रिक भाऊ काय ऍक्टिंग केली आहे तुम्ही. तुम्हाला तर ऑस्कर मिळाला पाहिजे. तो सगळ्या कालिका मातेचा आशीर्वाद आहे. ताई कोणी इतक्या जोरात मारतं का? रक्त निघालं होतं माझं. माफ करा साहेब, पण मी इतक्या जोरात मारलं नसतं तर तुमचा प्लॅन पूर्ण कसा झाला असता साहेब? हो ते सुद्धा खरंय. काम
आले ना? मी तुमचाच मुलगा आहे पप्पा. रामाच्या वंशामध्ये राक्षस जन्माला येत नाही. राक्षसाच्या वंशामध्ये राम जन्माला येत नाही. राक्षसाच्या वंशामध्ये राक्षस जन्माला येतात. तुम्ही जी डील केली होती ती तर खूप आधीच पूर्ण झाली होती. हनीमूनच्या गोष्टीचा दी एंड करून टाकलाय. आता तर तुम्ही खुश आहात ना पप्पा? मला माहित होत कसं पण करून तू त्या कामाला पूर्ण करून लपवशीलच. तू तर अशा कामात खूप हुशार आहेस ना. म्हणून या हनीमूनच्या गोष्टीचा तुला ऍक्टर बनवून मी या गोष्टीचा डायरेक्टर बनलो. कारण तुझ्यासारखी कोणी ऍक्टिंग करूच शकत नाही. अहो तुम्ही तर पोलिसांना 10 लाख देऊन केस बंद करण्यासाठी बोलला होतात. पण मी तर फक्त 5 लाखामध्येच सगळं संपून टाकलं. कारण की तू माझा मुलगा आहे म्हणून. पण एका गोष्टीची भीती वाटते पप्पा. भीती? कसली भीती? मी आल्यानंतर त्या मुलीच्या आई वडिलांनी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार केली तर? काळजी करू नको बाळा, तूने तर हिरो सारखी ऍक्टिंग केली. आता बघ मी तिच्या घरी जाऊन फुल परफॉर्मन्स करेन विथ लाईव्ह. बाळा आता बघ तुझ्या पप्पांचा परफॉर्मन्स कसा आहे. हा लाईव्ह मध्ये राहा आणि बघून एन्जॉय कर. ठीक आहे पप्पा. कसं जीवन आहे तुमचं? कसल्या मुलीला जन्माला घातलं? हा तिला गरीब आणि साध सुध समजून माझ्या मुलाने तिच्याशी लग्न केलं, पण ती तर खूप मोठी निर्लज्ज निघाली. माझ्या मुलीने असं काय केलं आहे? रातोरात सगळे कपडे वगैरे घेऊन तिच्या प्रियकरासोबत पळून गेली. जर मी पोलिसात तक्रार केली आणि मीडियावाल्यांना न्यूज दिली तर ते ब्रेकिंग न्यूज बनवून तुमची राहिलेली पण इज्जत काढतील. तुमच्या सोबत नातं जोडून खूप मोठी चूक केली आहे. खूप चांगली शिक्षा दिली तुम्ही आम्हाला. सगळ्यांनी नाटक करून मला फसवलं. मृत्यू किती भयानक असतो आता मी तुम्हाला दाखवणार. कोणालाच नाही सोडणार. आतापासून माझी गोष्ट सुरू. सुब्रमण्यम भाऊ नमस्कार. नमस्कार भाऊ. भाऊ तुम्हाला भेटून लय आनंद झाला. तुम्ही अरे देवा अरे देवा, तू तर आज कमालच केली. तू मला लवकर यायला का बोला? त्याचं काय ना, जवळच एक डील फिक्स झालीये.
ते काय ना की जवळच एक गाव आहे तिथे एक घर आहे, त्या घराची डील झाली ना तर 15 लाख रुपये मिळणार। पैसे नक्की मिळणार ना? आओ तुमच्या विश्वासावर मी हा बोललोय, जर डील फिक्स झाली ना तर मी सेटल होऊन जाईल। आधी रस्ता दाखव, डील तर होऊ दे। आओ जिकडे कमला मावशी आहे ना। कोणती बाई? नाही नाही, कमला मावशी सरकल तिथून उजवीकडे आणि थोडं पुढे जाऊन डावीकडे मग सर। ये बघा भाऊ, हेच ते घर आहे। कसे? शाबाश सुब्रमण्यम, वाटते पार्टी जबरदस्त आहे। भाऊ मला सेटल बिन व्हायचंय ना। भाऊ बघितलं तुम्ही? डील सेट झाली तर मजाच येणार आहे। भाऊ ते बघा मालक आले। नमस्कार सर। बसा। नको, काही हरकत नाही। साहेब मी ज्यांच्या बद्दल कॉलवर तुम्हाला बोललो होतो ना, हे तेच आहेत। हे नेहमी तुमच्या बद्दल मला सांगत असतात। तुम्ही काम करण्याचं एकदा आश्वासन दिलं तर ते काम तुम्ही पूर्ण करता, हे खरं आहे का? असं काही नाही साहेब, काही लोक अशी असतात की ती लवकर नाही मानत, त्यांना म्हणवण्यासाठी मी उपाय करतो। तसं मी काही मोठा माणूस नाही आहे साहेब, तुमच्या समोर तर मी काहीच नाही आहे, आम्हाला तर बस तुमच्या लोकांचा आशीर्वादच पाहिजे। ठीक आहे, आता मुद्द्याचं बोलू। ठीक आहे साहेब, आमचं एक गेस्ट हाऊस आहे आणि त्या गेस्ट हाऊस मध्ये एक आत्मा राहते। सगळ्या गाववाल्यांचं तेच म्हणणं आहे। आता या गोष्टीत किती तथ्य आहे हे मला माहिती नाही, या कारणाने गेस्ट हाऊस कोणी विकत घेत नाहीये। कसंही करून या समस्येचं समाधान तुम्हालाच करायचं आहे। ही समस्या तर खूप कठीण वाटते। हां सर, माझ्या गावात मी एका गुरुजीला ओळखतो, ते या समस्याचं समाधान करण्यात माहिर आहेत। जर तुम्हाला योग्य वाटत असेल तर ते एका झटक्यात या समस्याचं समाधान करतील। मी तयार आहे, कसंही करून या समस्येला सोडवा तुम्ही। हा बघा माझ्या गेस्ट हाऊसचा फोटो। अरे परमेश्वर, डील होऊन जाऊ दे। 2 लाखांचं फायनान्स आहे, 3 लाखांचं कर्ज आहे, सगळे कामं एकत्र होतील। हेच ते गेस्ट हाऊस आहे, तू कसं करेल ते मला माहीत नाही, पण हे गेस्ट हाऊस मला पाहिजे। जितकं बोलला त्याचे पैसे पूर्ण देईन मी। तुम्ही काही काळजी करू नका, ह्या गेस्ट हाऊसचे डील होऊन जाईल। हे काय, त्या दिवशी शिवनारायणने ह्या गेस्ट हाऊसचे डील पूर्ण केलं होतं। शिवनारायणने मला ह्याच गेस्ट हाऊसचा फोटो दाखवलेला। जर का मी शिवनारायणची डील पूर्ण नाही केली तर बाप रे, ही गोष्ट माझ्या मुलाला माहित पडली तर काय झालं? काय नाही। अरे सांगा तर काय झालं? अरे कुठे जाताय तुम्ही? अरे हे फोटो बघून कुठे गेलेत? अरे ते कुठे गेलेत? माहित नाही भाऊ कुठे गेलेत ते, मी आता जाऊन त्यांना विचारून येतो। हा तुम्ही थांबा, अरे मी काय म्हणतो ऐक तर भाऊ, तिथं डील सेट करायची होती आणि तुम्ही निघून का आले? सुब्रमण्यम मला अर्जंट काम आहे, मी तुला नंतर कॉल करतो। अरे परमेश्वरा आता हे काय झालं, आणि हे न सांगता कुठे जात आहेत भाऊ? अरे देवा, हातात आलेला घास तोंडातून निघून गेला, शी काय होईल आता पुढे। शिवनारायण आणि त्या गेस्ट हाऊस मध्ये काय संबंध आहेत कसं माहीत करून घेऊ? आधी तू एक माझं काम कर, तुझ्या मुलाला एका मोठ्या घरच्या मुलीच्या प्रेमात पडायला सांग। मुलीने होकार दिल्यावर तिच्या घरातल्यांशी बोलून त्या दोघांचं लग्न लावून दे आणि मग त्यांना हनीमून साठी ह्याच गेस्ट हाऊस मध्ये पाठवून दे। मग तिला तिथेच मारून टाक आणि कोणी विचारलं तर सांग की ती मुलगी कोणा दुसऱ्या मुलासोबत पळून गेली। कसा वाटला माझा प्लॅन? बापरे सुपर प्लॅन,
डील तर अजूनच सोपी झाली. खूपच छान शिवनारायण, मी एक क्रिमिनल आहे तर तू माझ्यापेक्षा मोठा क्रिमिनल आहेस का? तू कोण आहे, कुठे राहतो, त्या मुलीच्या आई वडिलांकडून माहीत करून घेतो, तेव्हाच मला सगळं माहिती पडेल. टू लेट बोर्ड. कोण पाहिजे सर? हे वरच्या माळ्यावर जे भाडे करू होते ते खाली करून गेले सर. असं का? हो सर. चार तासाआधी तर होते ते लोक एवढ्या लवकर घर खाली करून गेले का? या घरातल्या सगळी वस्तू आमच्याच आहेत सर. 10 दिवस राहण्यासाठी मला रिक्वेस्ट केली होती. 10,000 ऍडव्हान्स पण दिले होते, पण आता ते कुठे गेले माहिती नाही सर. तुम्ही पण पैसे दिले होते का? नाही नाही. हा, इथे अनुष्का नावाची मुलगी राहत होती ना सर? असं वाटतं तुमच्याशी कोणीतरी खोटं बोललंय. तिचं नाव अमित आहे. सर अजून एक गोष्ट, जेव्हापासून ती इथे आली होती तेव्हापासून ती त्या दोघांना काका आणि काकीच बोलवायची. इथून काम लवकर संपून जायचंय साहेब असं बोलत होती ती आम्हाला. काय होतंय इथे राज माणिक? त्या टकल्याने तुला फसवलं असं वाटतंय. हा, त्यामुळे त्यांनी 25 लाख ऍडव्हान्स मध्ये दिले होते. हा, अरे तो सुटकेस मिळाला की नाही? हो हो मिळाली. त्यात पैसे आहेत की नाही जरा बघ. हो हो बघते. अहो हे काय, हे तर खोट्या नोटा आहेत. काय खोट्या नोटा आहेत? नकली नोट आहेत. तुम्हाला फसवलं असं वाटतंय त्याच्या तर. हे फोन ठेव तू. छे, आता माझा मुलगा कोणत्या परिस्थितीमध्ये असेल काय माहित. दरवाजा खोला सर. साहेब तुम्ही सगळे तुम्ही इथे काय करताय? सर तुम्हीच आम्हाला कॉल करून बोलवलं, बोललात की एक डील करायची. अरे हे काय बोलतोस तू? साहेब याचा अर्थ माझ्या दुकानावर तुम्ही नव्हता आलात का? मला खूप भीती वाटते साहेब. कधीपासून दरवाजा ठोकत होतो तुम्ही, उघडत का नव्हता? काय बोलतोयस? हो ना, हे बघा तुम्हीच फोन केला. हे बघा हे बघा फोन केला. मला काही फोन नाही, मी कोणाला फोन केला नाही खरं सांगतो मी तुम्हाला. तुमच्या साथ देऊन आम्ही सगळे फसलो, आता आमचं कसं होणार? साहेब तुम्ही आमची साहेब, आमचा जीव वाचला तर आम्ही चांगलं काम करू. अहो ते आम्हाला सोडणार नाही. अहो काय केलं साहेब? माझं ऐका, जर आपण याचं ऐकलं ना तर ते आपला सुद्धा जीव घेईल. अरे
अर्जुन प्लीज डोंट टच, माझ्या परमिशन शिवाय ह्याला कोणीच टच नाही करणार. अगं मी तर तुझा नवरा आहे, तुझी परमिशन मला का घ्यावी लागेल? काही पण असो, मी ह्याला कोणालाही हात लावू नाही देणार. तसंही आहे काय त्यात? ह्यात काही राज आहेत. गुपित काय, ठीक आहे. हे इथे आहेत सगळे, चला चला लवकर करा, यांना पण घ्या. काका आम्ही तुम्हाला जेवण आणि घालण्यासाठी कपडे सगळे देऊ, फक्त तुम्हाला आमच्या सोबत यावं. चला चला, तुम्हाला राहण्यासाठी जागा, झोपण्यासाठी बेड, सगळं काही मिळणार काका, तुम्ही चला. ठीक आहे, चला चला लवकर लवकर, चला 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 लवकर, चला एकदम मस्त जागा आहे, चला 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 काका. चला या बाहेर, चला 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 लवकर, सगळे जण तोंड बंद करा, आणि जर कोणी तोंड उघडलं ना तुला नाही सोडणार आम्ही तुझी पोलीस कंप्लेंट. अरे पागल, आज मारणार आहे तरी पोलिसात तक्रार करशील, जास्त बोलला तर आताच मारून टाकेन. सगळे लाईन मध्ये उभा राहा. काय बघतोय, चुपचाप लवकर कर, लवकर रक्त काढायचं. मला सोडून द्या, मला सोडून द्या, मी काही नाही केलं, मला सोडून द्या, सोडून द्या मला, मी काही नाही केलंय, मला सोडून द्या, मला सोडून द्या, सोडून द्या ना मला, मी काही नाही केलंय. का तू आमच्या सोबत असं करतोय? सोडा ना मला. याचा ब्लड ग्रुप तर पॉझिटिव्ह आहे रे. अर्ध्या तासाच्या आत हा म्हातारा मरून जाईल, त्याच्यानंतर ह्याच्या बॉडीला डिस्पोज करून त्यानंतर ह्याच्या सापळ्याला ऍसिडने धुवायचं आहे, कळलं ना तुला? चल निघ. भाई तुम्ही अजिबात चिंता करू नका, तुम्ही जी वेळ दिली होती त्या वेळेत तुम्हाला माल मिळून जाईल, त्या बदल्यात तुम्ही पण आमच्या पैशाच जरा बघून घ्याल भाऊ. हे थांब थांब, हे त्याच्यात मुलगी आहे, थांब. अरे फोन उचल, फोन तर उचल, हट, काय करतोय? अरे हट नालायक, गरीब लाचारांकडून लाखो करोड कमवतात तुम्ही, जे तुम्हाला प्रोटेक्शन देतात त्यांना ही अश्लील चिल्डर देता? जाऊन तुझ्या बॉसला सांग शहरात नवीन कमिशनर आलाय, तो आमच्या सारखा नाहीये, कळलं काय? काय सर, पोलीसही यांना सामील आहेत, मग आता मी कंप्लेंट कोणाकडे करू? हो भाऊ, हे एक मुलगी तुझ्या गाडीतून पळाली आहे, जरा गाडी चेक कर त्याच्यात आहे की नाही. हो लगेच बघतो. सगळ्यांना माझा नमस्कार, माझं नाव श्रावणी आहे, मी राजकारणी नाही आहे, कमेंट आणि लाईक्ससाठी मी सोशल मीडियावर नाही आलेली आहे,
मी एक साधारण व्यक्ती आहे. हा समाज आपल्याला खूप काही देतो, पण आपला समाज आपल्याला काय देतो हेच मला माणसांना विचारायचंय. जन्माला घालणाऱ्या आईला, अन्न देणाऱ्या मातीला कधीच विसरायचं नसतं. पण या समाजातील काही असे मोठे लोक आहेत जे साधारण व गरीब माणसांना मारून टाकत आहेत. हा मुखवटा घातलेल्या मोठ्या लोकांनी याला एक धंदाच बनवला आहे. रात्रीच्या वेळी गरीब आणि भोळ्या लोकांना ते गाडीमध्ये बसवून घेऊन येतात. या समाजामध्ये खूप काही होत आहे आणि म्हणूनच मी हा व्हिडिओ बनवते. हा एक अनाथ आश्रम आहे, याचं नाव आहे जोसेफ अनाथ आश्रम. हा एक वडीलधाऱ्या माणसांचा आश्रम आहे. पण या आश्रमामध्ये अत्याचार करणारे खूप लोक आहेत. म्हाताऱ्या माणसांना जेवण देतील, कपडे देतील असं सांगून आणतात. 2-3 दिवस जेवण कपडे देतात आणि चांगली काळजी घेतात. आणि रात्रीच्या वेळी मेडिकल चेकअप करण्यासाठी घेऊन जातो असं सांगून अनकॉन्शियस करण्याचं इंजेक्शन देतात. अनकॉन्शियस झाल्यावर त्यांच्या शरीराला ऍसिड मध्ये टाकून त्यांच्या हाडांना बॉक्स मध्ये पॅक करतात. त्यानंतर त्यांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल टाकून स्केलेटनला शरीरापासून वेगळं करून विदेशात एक्सपोर्ट करतात. विदेशी लोक या ह्युमन स्केलेटनला विकत घेण्यासाठी करोडो रुपये देतात. आणि या प्रकारे आपल्या इथले स्मगलर्स करोडो रुपये कमावतात. आणि हे लोक या प्रकारे भोळ्या लोकांची हत्या करतात. हा व्हिडिओ बनवण्याचा माझा हाच उद्देश आहे की आमच्या सरकारपर्यंत हे बोलणं पोहोचेल आणि सक्तीचं पाऊल उचललं जाईल. या भोळ्या म्हाताऱ्या माणसांचं जीवन वाचवण्यासाठी या नरभक्षकांना शिक्षा मिळालीच पाहिजे. यांचं जीवन वाचवण्यासाठी मी सरकारकडे विनंती करते. आताच हाती आलेल्या बातमीनुसार त्या गँगला पकडण्यात आलं. आता बघूया जोसेफ अनाथ आश्रम मध्ये चुकीचा धंदा पोलीस पुढे काय कारवाई करतायत ते. गरिबांना पकडून त्यांचे हाल हाल करून त्यांना मारून टाकण्यात ही गँग यशस्वीरित्या काम करत होती. पण आताच नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार तुम्हाला सांगण्यात येत आहे, जोसेफ अनाथ आश्रमामध्ये चुकीचा धंदा करणाऱ्या जोसेफ नावाच्या एका व्यक्तीला पोलिसांनी पकडलेलं आहे. त्याला कोर्टात हजर केलं गेलं होतं. पोलिसांकडे त्याच्या विरुद्ध पुरावे सुद्धा आहेत. पण आता तो जामिनावर बाहेर आला आहे. योग्य वेळेवर जोसेफच्या वकिलांनी पुरावे असे फिरवले की सरकारी वकील पूर्ण पुरावे दाखवू शकले नाहीत. म्हणून या केसची तारीख पुढे करण्यात आली आहे. ओके बॉस, मी बोललो होतो ना त्या पार्टी बद्दल, या कामासाठी तो एकदम सही माणूस आहे बॉस. बोलव त्याला. तुला माहित आहे तू इथे का आलायस? मला सगळं माहितीये. इथे मला का बोलवलंय ते सुद्धा माहितीये. तुमच्या आश्रमात चालणाऱ्या सगळ्या धंद्यांचे श्रावणी नावाच्या मुलीकडे पूर्णच्या पूर्ण पक्के पुरावे आहेत ना. आणि तुम्ही तुमच्या पैशांच्या जोरावर कोर्टाकडून जामीन मिळवलाय. जर तिने तुमचे पुरावे कोर्टात सादर केले तर किमान 10 वर्ष जेलमध्ये सडावं लागेल. कूल. आता तुमच्या डोक्यात काय चाललंय तेही माहितीये मला. त्या श्रावणीला 24 तासाच्या आत या जगातून गायब करायचंय हेच हवंय ना तुम्हाला? गुड, व्हेरी गुड. माझे विचार तुला समजले. तू एक हत्यार आहेस. हे गे, यात पूर्ण 10 लाख रुपयात घेऊन जा. कोणाला हवी आहे तुमची ही 10 लाख रुपयांची चिल्लर? 1 करोड पाहिजेत. ए, 1 करोड रुपये पाहिजेत? जर मी 10,000 रुपये दिले ना तरी हे काम करण्यासाठी 100 लोक धावत येतील. एका छोट्याशा कामासाठी तुला 1 करोड रुपये देऊ? हा, तूच तर बोलला होतास ना खूप लोक मिळतील. हे छोटं मोठं काम गुंडांकडून नाही होणार. डोक्याला बुलेट सारखं, बॉडीला फायर सारखं मिसाईल बनवून टार्गेटला लक्ष्य करणारा एक समजदार क्रिमिनल असायला हवा. थंड डोक्याने विचार कर. 1 करोड देशील की 10 वर्ष जेलमध्ये सडणार आहेस. तू कोणी सामान्य माणूस नाहीये हे तू दाखवून दिलंस. ही बॅग घेऊन जा, यात पूर्ण 1 करोड रुपयात. जा, एन्जॉय कर. जोसेफ, तुझे पैसे जसे तुझ्यासाठी महत्वाचे आहेत तशीच माझी डील माझ्यासाठी महत्वाची आहे. काळजी करू नको जोसेफ. तुझ्या मागे ग्रहणाप्रमाणे लागलेल्या श्रावणीचं अकाउंट 24 तासात पूर्ण बंद करून टाकेन. बाय. Hmm.
हॅलो, कोण? श्रवणी मॅडम. हां बोला. ज्यांच्या सोबत अन्याय झालेला त्यांना तर तुम्ही न्याय मिळवून दिला, पण माझ्या मुलाला वाचवा. तुमचं नाव काय आहे? माझं नाव राज माणिक आहे. माझा मुलगा एका मिनिस्टर कडे काम करत होता मॅडम. त्यांचे काही सिक्रेट्स माझ्या मुलाला माहीत पडले मॅडम. त्यांनी माझ्या मुलाला धमकी दिली आहे. तुम्ही माझ्या मुलाला एकदा भेटा, त्याला सगळे सिक्रेट्स माहीत आहेत मॅडम. सिक्रेट न्यूज? कोणते सिक्रेट न्यूज? जर का तुम्ही पैसे नाही दिले तर मी तुझ्या मुलाला मारेन असं बोलतायत मॅडम. इकल टाउनच्या जवळ मॅडम. ठीक आहे, मी तिथेच येते. ओके. नमस्कार मॅडम. तुम्हीच मला कॉल केला होता ना? हो मॅडम. गाडीमध्ये बसा, आपण बोलूया. नाही मॅडम, आपण रिक्षामध्ये जाऊया. कारला जाऊ द्या. भाऊ तुम्ही जा. या मॅडम, बसा मॅडम. लवकर लवकर इकडे चल, इकडे इकडे. या मॅडम, हाच आहे माझा मुलगा. याला वाचवा मॅडम. प्लीज रिलॅक्स बाब. ऐका, मला खरं सांगा तिथे काय झालं होतं. घाबरू नका. त्या मिनिस्टर जवळ तुमचं काय सिक्रेट आहे? कन्फ्यूज झालीस ना? मी कोण आहे? हे कोण आहे? आणि आम्ही तुला मिळून का मारतोय यासाठी कन्फ्यूज झालीस ना? याने तेच केलं जे मी सांगितलं. तुला बोलण्यात गुंतवून मी तुला इथपर्यंत आणलं. तुला जोसेफ अनाथ आश्रम माहित आहे ना? त्या अनाथ आश्रमात लोकांना जेवण देतात. हो हो, आम्ही त्यांना उचलतो, त्यांच्या किडन्या काढतो, त्यांना मारतो तर ते आमच्या बिझनेस साठी. पण तू गप्प राहिली नाही. तिथे जाऊन त्यांच्या कामाला शूट करून पूर्ण पुरावे पोलिसांना दिले तू. त्यामुळे ते अनाथ आश्रम बंद झाला. हे, आम्हाला डोळ्यावर पट्टी असलेली न्याय करणारी देवी पाहिजे. तुझ्या सारखी फोन घेऊन अन्यायाला शोधून न्याय देणारी नाही पाहिजे. ए बाळा, हे घे, तू तुझ्या हाताने हिला मारून टाक. मार. मारून. या कलियुगात चांगल्या गोष्टींना कोणी थारा देत नाही. पैसे, सगळे पैसेच बघतात. आम्हा दोघांकडून तुला मारण्यासाठी खूप मोठ सॉरी. नको नको. हे, जाऊन पेट्रोल आण. हिच्या शरीरावर टाकून हिला जाळून टाक, जाळून टाक. कोण आहे? या बिचारीला कारण नसताना मारलं, तिने काय चूक केली होती? मी मेले असा विचार करत होतास ना? कोण आहे? तू सुरू केलेला खेळ पण आता मी संपवणार आहे. मी मेलेली नाहीये, मी मरण्याचं नाटक केलं होतं.
तुला तडफडून तडफडून मारणार, इतक्या सहजासहजी नाही सोडणार. तुला काय वाटलं मी मेले? हाच विचार करून आरामात जगणार होतास ना तू? इतक्या सहजासहजी मी नाही मरणार. योगा शक्तीने मी जिवंत झाले. हो, मीच स्वतःला चाकू मारला होता आणि ही सर्व माझी आधीपासूनची बनवलेली प्लॅनिंग होती. तो चाकू स्प्रिंगवाला होता. मग योग शक्तीने मी परत जिवंत झाले. मला मारण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी नाटक केलं ना, तसंच नाटक मी तुम्हा सगळ्यांना मारण्यासाठी बनवलंय. तू पैसे देऊन ज्या पोलीस इन्स्पेक्टरला विकत घेतलं होतं ना, तो आता माझ्या प्लॅनमध्ये समाविष्ट आहे. तो माझा नात्यामधलाच आहे. तुला या घरात आणण्यासाठी तुझ्या वडिलांशी तू एक डील केलं होतंस ना, कारण तुझ्यासोबत लग्न होऊ शकेल. लग्नाला आलेले माझे आई वडील सुद्धा खोटे होते. तुमच्या प्लॅनच्या हिशोबाने सगळं काही रेडी आहे. हे बघा, धर्मदुर्ग नावाच्या गावामध्ये एक गेस्ट हाऊस आहे, तुम्हाला तिथे जावं लागेल. ठीक आहे काका, मी जसा विचार केलाय तसंच गेस्ट हाऊस मध्ये होईल. हो हो, प्लीज मला आशीर्वाद द्या. जसा विचार केलाय तसंच व्हायला पाहिजे. जर तिथून पॉझिटिव्ह व्हायब्रेशन आलं तर प्लॅन तिथेच पूर्ण होईल आणि आपल्या डीलचं जे काम आहे ते तिथेच संपेल. काळजी करू नकोस. ठीक आहे, थँक्यू काका, बाकी सगळं मी सांभाळेन. माझी एक गोष्ट नीट लक्षात ठेव, मला मरण्याच्या प्लॅनिंग मध्ये ज्या ज्या लोकांना या नाटकात तू समाविष्ट केलं होतं त्या सगळ्यांना तडफडून तडफडून मारणार. आता दाखवते तुला खेळ. जो खेळ मी सुरू केला होता तो खेळ आता मीच संपवणार. नाही सोडणार तुला. काय झालं गुरुजी, बोला ना. मला तुला काही प्रश्न विचारायचे. मी जे प्रश्न विचारेल त्याची उत्तरे द्यायची. किती करोडची प्रॉपर्टी आहे तुझ्या? काय झालं गुरुजी, काही अडचण आहे का? मला काहीच प्रश्न विचारायचे नाही, मी जे प्रश्न विचारले त्याचीच उत्तरे द्यायची. किती करोडची प्रॉपर्टी आहे? 150 करोडची स्वामी. आणि ही सगळीच्या सगळी प्रॉपर्टी आमच्या पूर्वजांकडून आम्हाला मिळालेली आहे आणि ते गेस्ट हाऊस राजा राणी यांच्या काळातील आहे स्वामी. आता माझं नीट ऐकून घेतल्यावर माझ्या प्रश्नांची उत्तरं द्यायची. जर का तुझी त्या 500 करोडच्या घरावर नजर पडली तर तू जेवढी पण मेहनत करून प्रॉपर्टी जमा केली आहे तेवढी सगळी जाईल. ज्याप्रमाणे तुम्ही विचार करताय ना की तिकडे भूत प्रेत आहे, ते नाहीये. पण त्या घराच्या संपूर्ण परिसरात धर्मदुर्गा साम्राज्याची राणी आहे, अनुष्का देवी राणी. अनुष्का देवी राणी.
आणि त्यावेळी त्यांच्याशी युद्ध झाल्यानंतर अनुष्का देवी राणी कुठे गेल्या, कशा आहेत हे कुणालाच माहीत नाहीये. आणि म्हणूनच त्या साम्राज्यात नेहमी तीच फिरत असते असा लोकांचा विश्वास आहे. या सगळ्या प्रश्नांची उत्तर वेळ आल्यानंतर आपोआपच तुला कळते. कालाय तस्मै नमः, कालाय तस्मै नमः. बाळा ए थांब तिथेच, पुढे येऊ नकोस. जर पुढे आलास ना तर मारून टाकेन. ह्या गेस्ट हाऊस मध्ये भूत आहे असं मी ऐकलं होतं, पण इकडेच रूम मध्ये माझा मुलगा अडकलाय. आता मी काय करू? निघून जा इकडून, नाहीतर तुझी हत्या माझ्याच हातून होईल. हे तर सगळं विचित्र आहे. माझ्या मुलांनी सांगितलं होतं की पोलीसवाल्यांना पैसे दिले आहेत. हा, त्यांनाच बोलवून माझ्या मुलाला सोडवून घेऊन जाईन. काय हवंय तुम्हाला? साहेबांशी भेटायला आलोय. तुम्ही इथे येण्याआधीच ते निघून गेले. ठीक आहे, ते आल्यावरच येतो. अरे बसा खाली. कधी खऱ्या माणसाला बघितलंयस? अजित कुमारचं नाव ऐकलंय का तू? हो. आमचे इन्स्पेक्टर साहेब कुण्या सुपरस्टार पेक्षा कमी नाही आहेत. सिंह आहे ते सिंह. एकदा का सिंहाची कार्यवाही निघाला ना. जेव्हा आमचे सर बुलेट घेऊन चालवत असतात ना, तेव्हा सगळे त्यांना घाबरत असतात. त्यांच्या मिशा सिंहांच्या शेपटी सारख्या, त्यांचे डोळे सिंहासारखे. आणि ते सिंह आमचे इन्स्पेक्टर साहेब आहेत. ते एक शिकारी सिंह आहेत. तुम्हाला माहितीये अर्ध्या तासापूर्वी इकडे काय चाललं होतं? वाचवा सर, वाचवा सर. स्टॉप. या शिकारी सिंहाच्या पोलीस ठाण्यामध्ये येण्या अगोदर चेहऱ्यावर घाम नसायला हवा आणि तोंडावर रक्त. कारण या दोन्ही गोष्टी इन्स्पेक्टर अजित कुमार यांना अजिबात आवडत नाही. इन्स्पेक्टर अजित कुमारच्या बद्दल ऐकलंस का तू? गुन्हेगारांची वाट लागते, शत्रूंची वाट लावतो मी. एवढ्या या गावात शिकारी सिंह ड्युटी करत असताना तुझे हे हाल कुणी केलेले आहेत? मी इथे असताना असं करण्याची हिम्मत कुणाची झाली? तू माझं नाव घेतलं असतास तर तुझ्या सोबत असं झालं नसतं. सर, मी तुमचं नाव घेतलं म्हणून त्यांनी मला मारलं. माझं नाव घेऊन सुद्धा त्या लोकांनी तुझी ही अवस्था केली, म्हणजे ते मोठे गुन्हेगार आहेत. कुठे आहेत ते? सर, तो मरण पावलाय. काय सांगितलंस तू? मेलाय. हे तू काय बोलतोयस, कळतंय का? खरंच बोलतोय सर, माझ्या मित्राचा आत्मा आलाय सर. तुम्ही चला ना सर, मला वाचवा ना सर. काय सगळं? सर हा काय बोलतोय? भूताचं नाव घेतोय. तुझं तोंड बंद कर तू. हा इन्स्पेक्टर अजित कुमार लहान असताना मैदानात जाऊन कधीच क्रिकेट नाही खेळला, तसेच घरात बसून कॅरम पण नाही खेळला. स्मशान भूमीत भूतांसोबत खेळून मोठा झालोय मी. अरे पेट त्या प्रेतावर चहा बनवून प्यायलोय मी. एवढंच नाही तर स्मशान भूमीतील भूत घाबरून पळून जायचे मला. एकदा काय त्यांच्यावर मी ओरडलो तर सगळी भूत सुरात गाणी सादर करतात. ए, ही भूत वगैरे काही नसतात. आय डोंट केअर, तुमच्यापैकी कुणीच नाही येणार. मी स्वतः जाऊन त्यांना ओढत आणून पोलीस ठाण्यात आणतो आणि त्यांच्याकडून चहा बनवून घेईन. सावधान राहा भूत. अगदी बरोबर, हेच आहेत आमच्या पोलीस ठाण्याचे सिंह. 5 किलोमीटर बोलला होतास, अजून किती लांब घेऊन जाणार आहेस तू? आले सर, पुढून राईट घ्या. ए बोलवा, बोलवा इन्स्पेक्टर अजित कुमारलाच बोलवा. बस सर, आलेच आलेच. मला सोड. अरे चल इन्स्पेक्टरला बोलव. मला सोड यार. ते बघा सर. अरे सोड मला. अरे चल ना यार. अरे काय आहे हा? तर स्मशान भूमीतील साधू प्रमाणे वाटतोय. इकडे. अरे सर इकडे थांबा, त्याच्या शरीरात भूत आहे सर. त्याच्या शरीरावर भूत आहे तर माझ्या शरीरावर आहे खाकी वर्दी. आता बघतोच काय करतो ते. रजनीकांत, मारी रावडी, पुष्पराज सगळेच माझ्या शरीरात आहेत. मी इतका डेअरिंग वाला आहे की मी कोणालाच नाही घाबरत. ए कोण आहेस रे तू?
ये इतक्या दिवसापासून मी तुझीच वाट बघत होतो. ओ इतक्या दिवसांपासून माझी वाट बघत होता. मी सुद्धा इतक्या दिवसांपासून या क्षणाची वाट बघत होतो. ए तू या माणसाच्या शरीरात आलास तरी कसा मला सांग. मी बोलणार नाही. जोपर्यंत मी नाही बोलणार तोपर्यंत तुला नाही सोडणार. मी कोण आहे तुला माहिती आहे का? इन्स्पेक्टर राजेत कुमार. अरे 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 तू काय असतोस रे? तू असतो का रे? अरे भूत याच्या शरीरात आहे की तुझ्या शरीरात? बोल 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 बोल. अरे काय खेळ सुरू आहे? मी कोण आहे तुला माहित आहे का? कुसुम कट्टा भाई सेना. कुठला कट्टा? कुठली सेना ही? कुसुम कट्टा सर्कल वर एन्काउंटर केला होतास ना, तोच आहे मी. हो भाई सेना. अरे मी कधी एन्काउंटर केला होता रे? अरे तू नाही, त्या अब्दुल्ला इन्स्पेक्टर ने. अरे अच्छा अच्छा अच्छा. अरे मग अब्दुल्ला सोडून तू मला काय इकडे बोलवलं सांग? तुला मारल्यावर तो येईल ह्यासाठी. बदमाश माझी गन घेऊन गेली, माझी गन घेऊन गेली. हे थांब. अरे कुठे गेलात? हे थांबा. हे काय केलात? अरे माझी गन घेऊन गेले रे. अरे काय रे? इन्स्पेक्टर असून सुद्धा त्याने मला मारला. मी त्यांना मारलं, मी त्यांना मारला. हो मी. हे इकडे रे, लवकर एक कंप्लेंट लिख. बाइक चोरीला गेली असं लिहून टाक सर. कोणाच्या नावाने सर? मला विचारतोय गन कुठे, माझी गन कुठे? एन्काउंटर केली तुझा मी? मला प्रश्न विचारतोय. अरे बापरे, अरे बापरे. नमस्कार सर. नमस्कार सर. तुमच्याशी बोलायचं आहे सर. बोलायचं तर रस्त्यावर स्टेज लावून बोल ना, लोक पण ऐकतील तुझा. बाहेरचे भिकर सुद्धा ऐकतील. माझ्याकडे काय सांगतोस तू? जाता जा सर. मोठा मला सांगायला जाता जा. आता हे कोण वाजवत आहे? हॅलो कोण आहे रे? मला कोणाशी बोलायचं नाही. सर 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 इन्स्पेक्टर अजित कुमार सर. मॅटर काय सर? जेल मधून नक्षलवादी पळून गेले. असं का सर? तू लगेच त्यांना अरेस्ट कर. आता अरेस्ट करतो सर. डोंट वरी सर. डू इट फास्ट. थँक यू सर. पळून कुठे जाणार आहेत? माझ्या नजरेखालून वाचून जाणं कठीण आहे. चुटकीत पकडेन त्यांना मी. हे कान खोलून ऐका रे, सेंट्रल जेल मधून चार कैदी फरार झाले आहेत. जंगलात जाऊन कुठेतरी लपून बसले आहेत. सगळे जण वेगवेगळ्या दिशेने जाऊन शोधा 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 शोधा. सर याचा अर्थ असा की तुम्ही एकटाच जाणार? एकटाच नाही जाणार आहे. यावेळी मी एका स्पेशल ऑफिसरला सोबत घेऊन जाणार आहे. माझ्या ते कोण आहेत सर? सपना. सपना भाई. हा बोल. माझा मुलगा एका गेस्ट हाऊस मध्ये अडकला आहे. तो खूप अडचणीत आहे. ठीक आहे. तुम्ही त्याच्या जवळ कोणीतरी डेंजर किलरला पाठवा. ठीक आहे. तू काळजी करू नकोस, मी माझ्या पोरांना पाठवतो. भीती वाटतेय ना? भीती वाटतेय ना? विनाकारण तुम्ही सगळ्यांनी मला मारलात. काय चूक होती माझी? यामध्ये आमची काही चूक नाही. मला एवढं सतावून मारलात, तुम्हाला कोणाला सोडणार नाही मी. तुम्हा सगळ्यांना तडफडून तडफडून मारणार. आम्ही सगळे चांगली माणसं आहोत. आम्ही त्याच्या सांगण्यावरून हे काम केलं होतं. मी तुमच्या समोर हा हात जोडतो. या पुढे छोटी मोठी कामं करून आम्ही जगत जाऊ, पण असं काम आम्ही कधीच करणार नाही. आम्हाला माफ करा, आम्हाला जाऊ द्या ना. मी तुम्हाला खरं सांगतो, त्यांना ना तुमच्यापासून बदला घ्यायचा होता. यातला आम्हाला काही माहिती नाही. आम्हाला माफ करा. बरोबर बोलली. हा मानतो 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 देवी. हो आम्ही मानतो मानतो. पण माझं एक काम करायला लागेल. मला तडफडून तडफडून मारलं, त्याच प्रकारे त्या अर्जुनला सुद्धा तडफडून तडफडून मारावं लागेल. सगळ्यांनी करूया. खरं सांगू तर ती मेली ही नाहीये आणि भूत सुद्धा नाहीये. ती जिवंत राहून आपल्याला घाबरवते. काय बोलतोय? ती आपल्याला घाबरवते. आधी तू तिला मारलं, आता तू आम्हाला मारणार आहेस. तुला समजत नाहीये का? अरे तू आहे तुझ्यावर. तुझ्यामध्ये माणूस किती नाहीये. मारायला.
तुम्ही सगळे मला मारायचा प्रयत्न करताय. तुझ्या तर अरे मग ये ना. अरे मार याला. अरे मार 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 सोडा. जर माझ्या मुलाला हात लावला ना तर हात पाय कापून वाघाला खायला घालेन आणि एक मिनिट माझ्या समोर राहिले ना सगळ्यांना मारून टाकेन. सगळ्यांना माझ्या मुलाला मारताय काय? कोणालाच नाही सोडणार. बाळा ये बाळा, मला मला यायला थोडा उशीर झाला बाळा. हे सगळं तुझ्यामुळे झालंय. या भिकाऱ्यांनी माझ्यावर हात उचलायचा प्रयत्न केला. हा थर्ड क्लास ब्रोकर आहे असं तू सिद्ध केलंस. 100 वेळा मी तुला सांगितलेलं, कोणतीही डील पूर्ण करण्याआधी त्याबद्दल सगळी माहिती असणं गरजेचं आहे. बघितलंस ना काय झालंय? ए बाळा, तुझ्या मोबाईल वर मी कॉल केलेला पण स्विच ऑफ येत होता, तर मी काय करू? आता काय होते हे मला कसं माहित पडणार? मी विचार केला की मी खूप हुशार आहे, पण ती तर माझ्याहून खूप हुशार निघाली. ती मेली नाहीये, मरण्याचं नाटक करत होती माझ्या समोर. तिला तर मी सोडणार नाही. हे सगळं तिचंच काम आहे. लग्न केल्यावर तू मेली आहे असं नाटक करून तू आम्हाला मारायचा प्रयत्न करतेस. मी तिला नाही सोडलं तर काय तुला सोडणार आहे? आता तुझं नाटक खूप झालं. आता मी खेळणार तुझ्या सोबत खेळ आणि या खेळाचा अंत करणार. तुझ्यासारख्या राक्षसांना मृत्यू काय असतो हे दाखवण्यासाठीच मी प्लॅनिंग केलं. ज्या प्रकारे त्या साध्या मुलीला मारलं, विचार केला की मला पण मारून टाकल? हा तुमच्या सारख्या लोकांसाठी मी काली आहे. काली बोलतीये. मला जीवनीशी मरते. इतका मोठा बंगला आहे आणि यात जर भूत असेल तर तो मला दिसला असता ना, तर त्याला मी पकडून मारूनच टाकेन. तू आहेस? अरे पनवती चेहऱ्याच्या, त्या दिवशी पोलीस स्टेशन मध्ये तुझा पनवती पाय पडल्यावर मी सस्पेंड झालो रे. सर नका मारू मला. काय नको मारू रे? नका मारू सर. या घरात भूत आहे सर. हो सर. भूत आहे काय? अच्छा अच्छा अच्छा. हो सर. भूताच्या मारण्यामुळे नाका कानामधून रक्त निघत का? नाही सर, मी खरं बोलतो. वाचवा सर, आम्हाला वाचवा. कोणालाच नाही घाबरणार, तसंही मी सगळं सहन केलंय खूप. अजित कुमार, आता या भूताला आपली ताकद दाखवण्याची वेळ आली आहे. कुठे आहे ते भूत? त्या भिंतीमध्ये आहे का कि या भिंतीमध्ये आहे, कि त्या रूम मध्ये आहे, कि या घराच्या छतावरती आहे, कि या जमिनीच्या मधून मला घाबरवण्याचा प्रयत्न करतोय? अरे पनवती चेहऱ्याच्या, पिक्चर मध्ये हिरोला भूतांबरोबर लढाई करताना कधी बघितलंस का? त्यांच्या भूतांबरोबर मारामारी करताना कधी बघितलंस का? त्यांच्या समोर कसे हात पाय जोडताना दिसतात ते? पण हा अजित कुमार हिरो पेक्षा कमी नाहीये. कुठे आहे ते भूत? सर ती वरती आहे सर. हा येतो रे मी. इथेच आहे प्रॉब्लेम, इथेच आहे. माझ्या समोर येण्याची हिंमत नाहीये तिची. हे भूत तर बेडवर आराम करताय. ऐक,
दिसायला तर ही खूप साधी आणि खूप बिचारी दिसते रे. एक्सक्यूज मी, जरा ऐका ना. हात लावेन, उचलून घेऊन जाईन. काय करशील तू, काय करशील तू? अरे बापरे, असं वाटत कराटे खेळणारी भूत होती. मला मारून मारून माझं भरीत बनवून टाकलं. अरे बापरे, उठायला पण होत नाहीये मला. जर कोणी मला इथे पडलेलं बघितलं तर इन्स्पेक्टरच्या बदल्यात या घराचा वॉचमॅन समजून मला ते मारतील आणखीन. हे अर्जुन, ही मुलगी तडफडून तडफडून मरायला पाहिजे. हिला मारताना मला माझ्या डोळ्यांनी बघायचंय. हिला तडफडून तडफडून मार, हिचे तुकडे तुकडे कर. मारा हिला. नाही, सोडा मला. काय ग, माझा मृत्यू बघण्याची खूप इच्छा आहे ना तुझी? मी किती जणांना मारलंय आणि किती जणांना सोडलंय. जर मी क्रिमिनल आहे तर तू माझ्यापेक्षाही मोठी क्रिमिनल आहेस का? तुझ्या हुशारीने प्लॅन बनवून तुला मला मारायचं होतं काय? तुझ्या त्या मैत्रिणीचा साधा सुद्धा मृत्यू झाला नव्हता. पुनर्जन्म घेतल्यानंतरही तिला माझी आठवण येईल.
इतका त्रास देऊन मी तिला मारलं होतं की ते अजूनही थरथरत असेल, तसंच तुलाही त्रास देणार मी. डोंट वरी, तुला इतक्या लवकर नाही मारणार मी. राक्षस कसा असतो कसा मारतो हे तू फक्त ग्रंथात वाचला असणार. आज तू तुझं मरण तुझ्या डोळ्यांनी बघणार. आता फक्त तू बघत राह, मी तुला तुझ्याच डोळ्यांसमोर कसा मारतो ते. तुला मारणारा जर मी आहे तर तुला वाचवण्यासाठी कोण येते हे मी बघतो. माझ्या गावातील लोक माझ्या नावाने जगतात. न्याय नीती धर्म श्रद्धेने राहणाऱ्या या गावात एका मुलीसोबत अत्याचार होतोय आणि मी गप्प बसणार आहे का? लोकांचं रक्षण करण्यासाठी ह्या जागेवर वर्षांपासून राहते मी. या मुलीची कुंडली माझ्या कुंडली सोबत मिळते आणि हिला मारण्यासाठी इकडेच घेऊन आलात तुम्ही. काय विचार केला होता तुम्ही? तुमच्या सारख्या राक्षसांना इतकं भयानक मरण येईल ना, ज्याबद्दल तुम्ही कधी विचार पण केला नसेल. तुमच्या सारख्या राक्षसांना पुन्हा जन्म घेऊ देणार नाही या पृथ्वीवर. नाही सोडणार, नाही सोडणार तुम्हाला. पळा, नाहीतर ही आपल्या सगळ्यांना मारून टाकेल. पळा. Anushka.
करण्यासाठी आपला जीव गमावणारी, अन्यायाविरुद्ध लढणारी, बापाला आणि मुलाला शिक्षा देऊन तुरुंगात पाठवणारी, अनाथ लोकांना न्याय मिळवून देणारी ती महान मुलगी आज आपल्या मध्ये बसली आहे. अनुष्का श्रावणी आहे. सगळ्या अडचणींवर मात करून न्याय देण्यासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता श्रावणीच्या कार्याला अनुष्काने पूर्ण केले आणि आज आपल्या राज्य सरकारने अनुष्काला या वर्षीचा वीर पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला आहे. अनुष्काला श्रावणीच्या रूपात बघून आज सर्वांना गर्व वाटत आहे आणि आता माननीय मुख्यमंत्री यांच्या हस्ते अनुष्काला वीर पुरस्काराने सन्मानित करण्यात येत आहे. धन्यवाद. रूपिणी उग्र रूपिणी असुर संहारी काल भैरवी.